ईजे न्यूज में आपका स्वागत है। देगलुर में महावितरण कंपनी की ओर से लगाए जा रहे नए डिजिटल मीटर बॉक्स की रीडिंग को लेकर नागरिकों में बेचैनी पाई जा रही, जिस पर कांग्रेस के माजी आमदार राव साहब अंतापुरकर ने दखल लेते हुए महावितरण ऑफिस पहुंचकर नागरिकों की समस्या को हल करने की कोशिश करते हुए दिखाई दिए। देगलुर शहर में नए डिजिटल मीटर बॉक्स लगाए जाने की प्रक्रिया पिछले कई दिनों से जारी है, लेकिन महावितरण के कर्मचारियों को नागरिकों के विरोध का सामना करना पड़ रहा। नागरिकों में ये बेचैनी जोर पकड़ती जा रही है कि नए डिजिटल मीटर बॉक्स की रीडिंग बहुत तेज़ी से चल रही, जिससे गरीब नागरिकों को नुकसान हो सकता है। इसी बात को लेकर देगलुर कांग्रेस कमेटी के जिम्मेदारान ने नागरिकों की मांग पर महावितरण ऑफिस पहुंचकर फौरन नए मीटरों को रोकने का निवेदन दिया और मांगनी की कि जब तक नागरिकों को समाधान नहीं किया जाता तब तक नए मीटर को बिठाने का काम रोक दिया जाए। इस अवसर पर देगलुर के माजी आमदार राव साहब अंतापुरकर के साथ देगलुर नगर परिषद के नगर सेवक और आम नागरिकों की बड़ी संख्या मौजूद थी। अपने देगलुर शहरा मध्ये नवीन मीटर बसू काढून जो जुने मीटर काढून नवीन मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे, परंतु हे नवीन मीटर कशा करता हा लोकांच्या मनातला प्रश्न आहे आणि तो प्रश्न सुटल्याशिवाय नवीन मीटर बसू नये अशी आमची मागणी आहे। तरी फक्त आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड आणि देगलूर या ठिकाणीच हे नवीन मीटर बसवत आहेत, पण त्यामुळे गिरायकाला म्हणजे कंज्युमर्सला किती नुकसान होणार आहे किंवा किती फायदा होणार आहे हे आम्हाला समजल्याशिवाय हे मीटर बसू नये अशी आमची मागणी आहे। तसं आम्ही पत्र दिलेलं आहे आणि ते जर तसं त्यांनी त्यांच्या मनमानी कारभार केला तर आम्ही त्यांच्या विरोधात जाणार। तरी याकरता आम्ही आज येथे निवेदन द्यायला आलो, किंवा लोकांच्या फायद्याचं असेल किंवा लोकांच्या नुकसानीचं असेल हे आम्हाला कळलं पाहिजे। नागरिकांची शिकायत तुमच्याकडे येऊ लागली का? नागरिकांची शिकायत बऱ्याच नागरिकांची शिकायत आहे किंवा हे मीटर बसण्यात येऊ नये तर ताबडतोब देताला विरोध करा अशा लोकांची मागणी आहे। तसे पत्रसुद्धा माझ्याकडे आहे, ते म्हणून त्यांना माझ्या पत्रावरती सुद्धा त्यांना निवेदन दिले आहे की हे मीटर बसू नये।